विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड हा लेसन या ठिकाणी सुरू करणार आहोत. आता हा लेसन अगोदरच्या तासाला आपण या ठिकाणी पेज नंबर 56 वरती या ठिकाणी आपण आलेलो आहे किंवा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता अगोदरच्या तासाला आपण शेवटची ओळ या ठिकाणी पाहिलेली होती की व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. आता या ठिकाणी सी व्ही रमन यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला होता की समुद्र व आकाश यांचा रंग या ठिकाणी निळाच का आहे आणि मग याच्या पाठीमागं काय विज्ञान आहे, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेला होता. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आज या ठिकाणी आपण पेज नंबर 57 वरती या ठिकाणी सुरू करणार आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 57 वरती सर्वांनी पाहावं. हिज माइंड सेम टू सजेस्ट दॅट द रिझन वुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलेक्युल्स. हाउएव्हर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ह सायंटिफिकली. आता या ठिकाणी त्यांनी किंवा त्यांचं मन या ठिकाणी एक गोष्ट सूचित करत होतं किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा विचार त्या ठिकाणी आलेला होता की पाण्याच्या परमाणूकडून होणारं जे प्रकाशाचं विकिकरण आहे, त्याच्यामुळं विकिकरणामुळं जे काही साम्य आहे, तर ते साम्य या रंगामध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे पाण्याच्या परमाणूकडून होणारं जे प्रकाशाचं विकिकरण आहे, याच्यामुळं जे काही साम्य आहे, तर हे साम्य या रंगामध्ये दिसत आहे, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आलेला होता. आणि मग आता या ठिकाणी असं असलं तरी त्यांचा हा जो काही सिद्धांत आहे, तर हा सिद्धांत या ठिकाणी अजून सिद्ध झालेला नव्हता. नुसतं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं होतं. पुढं पाहूया आपण. फेन द सीप अँकर्ड ॲट कलकत्ता द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थेअरी. आता काय झालेलं आहे की ते जे जहाज आहे, तर हे जहाज या ठिकाणी कलकत्ता बंदरावरती आल्यानंतर त्या ठिकाणी ते लगेच त्या ठिकाणी त्या जहाजामधून खाली उतरलेले आहे आणि खाली उतरल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलेला जो काही प्रश्न होता त्या जहाजेमध्ये, तर तो सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, प्रयोग करायला या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे आकाशाचा आणि या ठिकाणी पाण्याचा, समुद्राचा आणि आकाशाचा जो काय रंग निळा आहे, तर ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. आणि मग त्याच्यासाठी त्या कलकत्ता या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी ते उतरले आणि प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यासाठी गेलेले आहे. पुढं पाहूया आपण. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. आता या ठिकाणी त्यांचं जे काही दृकशास्त्राविषयी जे काही संशोधन होतं, तर या संशोधनामुळं रमन परिणाम याचा शोध या ठिकाणी लागलेला होता. याचा शोध त्यांनी लावलेला होता किंवा या ठिकाणी लागलेला होता. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. द डिस्कवरी वन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. आणि मग आता त्यांनी या ठिकाणी मार्च 1928 तशा प्रकारची त्यांनी घोषणा केली. मार्च 1928 सी व्ही रमन यांनी काय केले, घोषणा केलेली आहे. आणि घोषणा केल्यानंतर त्यांना त्यामध्ये पुरस्कार या ठिकाणी नोबेल पुरस्कार किंवा नोबेल प्राईज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे 1900 या ठिकाणी. यस, पुढं पाहूया आपण या ठिकाणी. द डिस्कवरी वन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. म्हणजे 1930 त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू एन एशियन. आणि मग आता आशियामधील एखाद्या व्यक्तीला मिळणारा जो काय तो पुरस्कार आहे नोबेल प्राईज, तर तो पुरस्कार स्वीकारणारी ही पहिली व्यक्ती होती. सी व्ही रमन पहिली व्यक्ती होती. द डे
He discovered the Raman effect 28 February, was later declared as National Science Day. आणि मग नंतर या ठिकाणी 28 फेब्रुवारी या ठिकाणी त्याने रामन परिणामचा या ठिकाणी जो शोध लावला, या शोधाचा हा जो काही दिवस आहे, तर हा दिवस या ठिकाणी आपल्या भारतीय इतिहासामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन देऊन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून या ठिकाणी घोषित केला गेलेला आहे. पुढे पाहूया या ठिकाणी आपण. इवन बिफोर दिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन एक्नॉलेज अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. आता त्यांचं जे काय असणार दृकशास्त्राविषयी असणारं जे काही योगदान आहे, तर या योगदानाला विज्ञानाने या ठिकाणी मान्यता दिलेली होती. आणि मग नंतर या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय झालं आहे की 1924 मध्ये जी रॉयल सोसायटी आहे, तर या रॉयल सोसायटीमध्ये त्यांची फेलो म्हणून काय झाले आहे, निवड झालेली आहे. आणि ती निवड 1924 मध्ये झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पुढे पाहूया. यू वुड हॅव लर्न अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. आता या ठिकाणी आपण शाळेमध्ये रमन इफेक्टचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे किंवा या ठिकाणी केलेला असणार आहे. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्पड इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ सम 2000 केमिकल कंपाउंड्स. परंतु आता हा जो काय आहे रमन इफेक्ट का रामन इफेक्ट जो काय आहे, तर या रमन परिणामानं काय केलं आहे, जवळजवळ 2000 रासायनिक संयुग या ठिकाणी आंतरिक संरचना निश्चित करण्यासाठी या शोधानं सहाय्य केलेलं आहे पुढे पाहूया ठिकाणी आपण. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज अ मिजली 200 रुपीज. मग या ठिकाणी आपल्याला हे माहिती आवश्यक काय माहिती आहे का, तर आता हा जो प्रयोग आहे रमन इफेक्ट, तर हा प्रयोग या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी किंवा तो सिद्ध करण्यासाठी त्यांनी जे काही साहित्य वापरलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहे, तर किती या ठिकाणी खर्च आणला असावा, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे फक्त या ठिकाणी त्यांना हा शोध या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यासाठी 200 रुपये इतका या ठिकाणी खर्च आलेला आहे. म्हणजे एवढ्या खर्चामध्ये त्यांनी या म्हणजे हा जो काही शोध आहे, तर हा शोध या ठिकाणी लावलेला आपल्याला दिसून येतोय. तर आता या ठिकाणी आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे, तेव्हा आपण आता परत एकदा हा पॅसेज मी या ठिकाणी वाचतो, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं. ही इज माइंड सीम टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. हाउएव्हर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. वेन द शिप अँकर ॲट कलकत्ता द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थेअरी. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February was later declared as National Science Day. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. You would have learned about Raman effect in detail at school, but do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds? And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? A measly 200 rupees. तर या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी
हा पॅसेज जो झालेला आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरी वाचायचा आहे आणि याच्यावर असणारे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे, व्हॉट डज वन हॅव टू डू प्रूव अ थेअरी सायंटिफिकली. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट वन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू रमन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट. तर हे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवायचे आहे. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.